हाय फ्रेंड्स, तर आज आपण बार्बी डॉल बघणार आहोत आणि खूप सिंपल अशा पद्धतीने आणि ग्रीन आणि येलो कलर वापरून आज आपण बार्बी डॉल पाहणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपण केकचा बेस बनवला होता त्यावर आपण विप्रिन ग्रीन कलरची कवर करून घेतलेली आहे। आता आपण डॉल यामध्ये बसवणार आहोत, त्यापूर्वी आपण तिचा ड्रेस काढून घेऊया। तर तुम्ही बघू शकता की एका पानाच्या नोजलच्या सहाय्याने मी तिचा ड्रेस काढून घेत आहे। हे छोटं नोजल आहे। तर आता आपण डॉल बसून घेऊया। तिचे हँड आपल्याला थोडेसे वरच घ्यावे लागतील आणि ती किती छान बसलेली आहे। आता इकडे मी व्हिप क्रीम घेतलेली आहे, दोन कलरमध्ये घेतलेली आहे। तर एका कलरमध्ये आपल्याला ग्रीन कलर करायचा आहे आणि एकामध्ये आपल्याला येलो कलर करायचा आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे। तर ग्रीन कलर आपल्याला डार्कच करायचा आहे, मिक्स करून घेऊया। तर ह्या दोन नोजलमध्ये आपण कलर भरून घेऊया। तर डॉल आपण बसून घेतलेली आहे, आता आपण इथे येलो कलरने डिझाईन काढून घेऊया। आता येलो कलरने आपण डिझाईन काढून घेतलेली आहे, आता आपण ग्रीन कलरने डिझाईन काढून घेऊया। त्यानंतर परत आपल्याला येलो कलरने डिझाईन काढून घ्यायची आहे। खूप सिंपल अशी आपण डिझाईन काढत आहोत छोट्या स्टार नोजलने। तर छोटे स्टार नोजल आपण कोणते घेतलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे। पूर्ण अशीच आपल्याला डिझाईन काढून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त वाटत आहे ती। परत आपण येलो कलरने लाईनिंग करून घेऊया। अशीच आपण सगळ्या केकला लाइनिंग करून घेऊया। तर पूर्ण आपल्याला आतमध्ये पण अशी डिझाईन काढून घ्यायची आहे। तर तिचा ड्रेसचा जो कलर आहे तोच कलर आपण तिच्या ड्रेसच्या थोडंसं खाली लावणार आहोत आणि तुम्ही बघू शकता की तो किती छान वाटत आहे। तर थोडासा येलो कलर आपण टाकून घेणार आहोत, बघू शकता, जास्त नाही पण थोडासा आपल्याला टाकून घ्यायचा आहे। तर आता तिच्या ड्रेसवर आपण थोडेसे येलो कलरचे स्प्रिंकल टाकून घेऊया आणि तुम्ही बघू शकता की ते किती छान वाटत आहेत। तर आपल्याला थोडेसेच टाकायचे आहेत। तर आपली बार्बी डॉल तयार आहे आणि तुम्ही बघू शकता की ती किती छान वाटत आहे आणि तिची मागची आणि पुढची डिझाईन पण खूप छान वाटत आहे। तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।